प्रिया कुकिंग क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी, आज आहे मी माझ्या माहेरी आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक खास रेसिपी, माझ्या आईच्या हातचं खेकड्याचं कालवण. ही आहे माझी आई. नमस्कार. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. आमच्या घराच्या जवळच खाडी आहे आणि त्या खाडीतले हे खेकडे आहेत, जिवंत खाडीतले खेकडे. हे खेकडे कसे साफ करायचे ते आता आम्ही तुम्हाला दाखवतो. ह्या नांग्या आधीच काढून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आता ह्याचे बाकीचे पाय आहेत ते काढून घ्यायचे. त्यानंतर ह्याला मोठा असल्यामुळे जरा असं ठेवून त्याचे दोन भाग करायचे. वरचं कवच आहे ते काढून ठेवायचं, काढून टाकायचं. हा नको असलेला भाग काढून टाकायचा आहे. असा भाग साफ करून हवे असले तर फिश पूर्ण ठेवायचा हा, किंवा याचे दोन भाग करायचे. अशा पद्धतीने साफ करून नंतर हे दोन तीन वेळा धुवायचे स्वच्छ. ना एक क्लीन करून दाखवते. असे दोन भाग केले, आपल्याला हवं ते घेतलं, बाकीचं हे बाहेर काढून टाकलं. आणि हा भाग आहे तो असं ठेवून मग नंतर दोन तीन वेळा धुवायचं. ही कवच आहेत ना, ती नंतर बाजूला काढून टाकायची. अशा प्रकारे बाकीचे आहेत ते सर्व खेकडे मी साफ करून घेते. इथे आम्ही मातीत खेळतो, म्हणजे की मातीत खोटं खोटं जेवण बनवतो. आणि हे माझे कझन, ही माझी कझन तनू. हाय. आणि ही माझी कझन, छोटी कझन गुडी. हाय. हे क्लीन करून घेतलेले आहेत. हे जे पाय आहेत ते बाजूला ठेवलेले आहेत, ते आता थोडे मिक्सरला लावून घ्यायचे आणि त्याचा रस काढायचा. हे खेकडे स्वच्छ पाण्याने दोनदा तीनदा धुवून घेतलेले आहेत. हा कांदा घेतलेला आहे एक पातळचून भाजण्यासाठी. कोथिंबीर घेतलेली आहे. आला लसूण पेस्ट 2 चमचे. तिखट आहे 2 चमचे. गरम मसाला 1 चमचा. आणि फोडणीसाठी हा कांदा मी चिरून घेतला आहे. फोडणीसाठी हे तमालपत्र, वाटण्यासाठी अर्धी वाटी सुकं खोबरं, अर्धी वाटी ओलं खोबरं. कढई गरम करून घेतलेली आहे. 2 चमचे तेल घालते. त्यानंतर हा कांदा घालते. कांदा थोडा ब्राऊन होईपर्यंत भाजायचा. कांदा ब्राऊन झालेला आहे, त्यात हे ओलं खोबरं आहे ते आपण घालायचं. ब्राऊन होईपर्यंत 5 मिनिटं दोन्ही एकत्र परतून घ्यायचं. खोबरं आणि कांदा ब्राऊन झालेला आहे. आता मी ते काढून घेते. त्याच कढईत सुकं खोबरं घेतलेलं आहे, ते आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे. सुकं खोबरं हे ब्राऊन कलरचं झालेलं आहे. गॅस बंद करून काढून घेऊ आपण. हे छोटे पाय जे आहेत ते आपण आता मिक्सरला लावून घेऊया. ही आपण पेस्ट करून घेतलेली आहे, ती आता आपण गाळून घ्यायची. थोडं पाणी टाकायचं आणि गाळून घ्यायची. आपल्याला त्याचं फक्त सूपच हवं आहे, बाकीचं टाकून द्यायचं.
पाकिजात सुद्धा टाकायचं. एवढं सूप आलेलं आहे. भाजून घेतलेलं कोबरं जे आहे ते आता आपण बारीक वाटून घ्यायचं आहे. वाटण आता आपण बारीक वाटलेलं आहे. गॅसवर एक पातेलं ठेवायचं आहे. ते जर तापलं का तेल टाकायचं 4 चमचे. त्यात हे तमालपत्र घालायचं. पहिलं प्रथम तमालपत्र घालायचं, त्यानंतर कांदा घालायचा. कांदा ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घ्यायचा. आता कांदा ब्राऊन झालेला आहे. ही आला लसूण पेस्ट करायची. तर 2 चमचे आला लसूण पेस्ट घालून परतायची. थोडी हळद यायची टाकायची आणि परतायचं. त्यानंतर लाल तिखट येते. मसाला, गरम मसाला. त्यानंतर हे खेकडे घालायचे. खेकडे हे चांगले धुवून घ्यायचे. खेकड्याचा रंग ब्राऊन कलर, लाल कलर येतो. त्याच्यानंतर परतायचे. व्यवस्थित 5 मिनिटं ह्याला परतून घेतलेलं आहे. त्याच्यात रस टाकायचा काढलेला. केकड्यांच्या पायांचा जो रस काढला होता तो आतमध्ये घालायचा आणि थोडस पाणी घालायचं. पाणी घातल्यावर चांगलं व्यवस्थित ढवळून 10 मिनिटं शिजायला ठेवायचं. झाकण ठेवून शिजायला ठेवायचं. 15 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे. त्याच्या नांगे आहेत त्या रेड कलर होईपर्यंत शिजवलेलं आहे. हे आता वाटण केलेले आहे. ते त्यात थोडं घालायचं आहे सगळं. वाटण टाकल्यावर मिक्स करून घ्यायचं. आपल्याला आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ टाकल्यावर एकदा ढवळून घ्यायचं. तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा जाड पातळ ठेवू शकता. आता आपल्याला हवं तेवढं तर हे पात्र ठेवलेले आहे मी. तुम्हाला हवं तर आणखी ठेवू शकता. आणि झाकण ठेवायच्या आधी त्याला एक उकळी काढायची आहे. आता छानपैकी उकळी आलेली आहे. आमटी उकळी का त्यात 2 किंवा 3 कोकम टाकायची. आता आपण त्याला वरून कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया. आता हे मालवणी पद्धतीचं खेकड्याचं कालवण तयार झालंय. हे मालवणी पद्धतीचं खेकड्याचं कालवण खाण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.